विविध प्रकारचे आजार तसंच रोगांना प्रतिबंध करणाऱ्या लसींच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान असलेल्या डॉक्टर सायरस पुनावाला यांचा यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे. डॉक्टर सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. भारतीय लसीकरणाचे प्रणेते म्हणून ते जगविख्यात आहेत. अमेरिकेतल्या मॅस्च्युसेट्स विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलतर्फे सायरस पुनावाला यांना नुकतंच ऑनररी डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यानिमित्तानं पुण्यामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी, रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रांट, अभिनेता संजय दत्त, उद्योजक अतुल चोरडिया असे अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर ग्रांट यांनी पुनावाला यांचं नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाल्याची माहिती दिली. जगभरातल्या 140 देशांमध्ये पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटनं बनवलेल्या लसीची निर्यात होते आणि त्यातून आजवर अब्जावधी बालकं तसंच नागरिकांचं विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण झाले. नोबेल पुरस्कार मिळाल्यास पुनावाला हे देशातले 5वे नोबेल पुरस्कारार्थी असतील. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत. अरुण, खरं तर सीरम इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर पुनावाला यांचं नाव सगळ्यांना परिचित आहेच आहे, मात्र त्याही पुढची आता महत्त्वाच्या एक खरं तर सांगायची गोष्ट म्हणजे नोबेल पारितोषिकासाठी त्यांचं नामांकन झालेलं आहे. काय या संदर्भातली आणखी माहिती कळतीये? अनुपमा, पुण्यात काल एक समारंभ, छोटेखानी समारंभ झाला. आता तो खासगी स्वरूपाचा होता, ज्यामध्ये डॉक्टर पुनावाला यांना ऑनररी डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स हा जो काही पुरस्कार मिळालाय त्याबद्दल त्यांचा हा सन्मान होता. आणि या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर परवेज ग्रँट, रुबी हॉल क्लिनिकचे जे संचालक आहेत, त्यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टर पुनावाला यांचं योगदान जे आहे लसींच्या निर्मितीमध्ये मोठं आहे. आता आपण जसं सांगितलं की 140 देशांमध्ये सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेल्या लसींची निर्यात होते. वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा रोग जे असतात तर त्यावरती प्रतिबंधक लसी सिरम इन्स्टिट्यूटतर्फे बनवण्यात येतात आणि म्हणून एका अर्थाने आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं योगदान हे डॉक्टर पुनावाला यांचं आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून त्यांना नोबेलसाठी नामांकन मिळालंय. ही अर्थातच खूप आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे आणि त्यांना जर नोबेल मिळालं तर देशातले ते 5वे व्यक्ती किंवा नोबेल पुरस्कार ते ठरणार आहेत. तो आनंद जो असेल तो आणखीनच मोठा असेल. निश्चितच. धन्यवाद अरुण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.